जगभरामध्ये अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मोठमोठ्या शहरात उंचच उंच इमारती, मोठमोठ्या प्राचीन वास्तू, मोठमोठ्या पर्वतरांगा यासारख्या गोष्टी आपल्याला नक्कीच आश्चर्य करत असतात. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील एका अशा खेडेगावाविषयी माहिती मिळवणार आहोत ज्याची विशेषता विलक्षण आहे. भारतातच नव्हे तर जगामध्येही या गावाची ख्याती त्याच्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे पसरलेली आहे. याच विलक्षण खेडेगावाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अशोक शेळके, स्वागत आहे तुमचं मराठी युगवर. आपल्या घरात जेव्हा एखाद्या बालकाचा जन्म होतो तेव्हा तो दिवस आपल्यासाठी अतिशय आनंदाचा असतो. त्यातली त्यात जर आपल्या घरात जुळी बालके जन्माला आली तर आपल्या आनंदाला कुठलीच सीमा राहत नाही. आपला आनंद गगनात मावेनासा होतो. जुळी बालके जन्माला येणे ही गोष्ट जितकी दुर्मिळ तितकीच भाग्यवान समजली जाते. म्हणून प्रत्येक दाम्पत्याला आपल्याला जुळी बालके असावीत असे मनोमन वाटत असते. मात्र हे सौभाग्य प्रत्येकाच्या नशिबात नसते. भारतातील केरळ या राज्यामध्ये असे एक गाव आहे जिथे एक नव्हे, दोन नव्हे तर 550 पेक्षाही अधिक जुळी मुले आहेत. म्हणूनच या गावाची ख्याती भारतातच नाही तर जगामध्येही ट्विन्स व्हिलेज म्हणजेच जुळ्यांचे गाव म्हणून पसरलेली आहे. या गावाचे नाव कोनिडी हे असून केरळ राज्यामध्ये हे गाव आपल्या जुळ्या मुलांच्या वैशिष्ट्यासह गुण्यागोविंदाने नांदत आहे. या गावामध्ये आपल्याला असे एकही घर सापडणार नाही ज्या घरात जुळी मुले नाहीत. साधारणपणे जगाचा विचार केला तर दर 1000 बालकामागे केवळ 6 बालके ही जुळी असतात. मात्र कोनिडी या गावामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये जुळी बालके पाहायला मिळतात. इथे काही कुटुंबामध्ये तर जुळ्यांच्या 2-3 हून अधिक जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. एवढेच नाही तर या गावातील मुली लग्न करून ज्या दुसऱ्या गावात जातात तिथेही त्यांना जुळीच मुले जन्माला येतात. आहे ना ही गमतीदार गोष्ट. जुळी मुले होणे हे जणू या गावासाठी वरदानच आहे. मग विचार करा, जेव्हा या गावातील जुळी बालके शाळेत जात असतील तेव्हा तेथील शिक्षकांची काय अवस्था होत असेल. अख्ख्या वर्गात केवळ आणि केवळ जुळीच मुले ही गोष्ट खरंच त्या शिक्षकांसाठी आव्हानात्मक जरी असली तरी तितकाच आनंद देणारी सुद्धा आहे. कधीकधी एखाद्या खोडकर मुलाने किंवा मुलीने कुणाची खोडी काढली तर त्याच्या दुसऱ्या भावंडाला शिक्षकाकडून शिक्षा मिळाली तर नवल वाटायला नको. कोनिडी या गावातील वैशिष्ट्याविषयी जगभरात अनेक संशोधकांनी यावर संशोधन केले आहे. मात्र त्यांच्या हाती कुठलीच ठोस गोष्ट लागली नाही. ही गोष्ट केवळ नैसर्गिक असल्याचं संशोधकांनी आपल्या संशोधनात स्पष्ट केलेलं आहे. केरळ हे राज्य भारतातील एक पर्यटनासाठी अग्रेसर राज्य मानले जाते. जेव्हा कधी आपण पर्यटनासाठी या राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाताल तेव्हा कोनिडी या जुळ्यांच्या गावात जाण्याचा मोह तुम्हाला नक्कीच आवरणार नाही. भारतातील काही गावे प्रसिद्ध आहेत स्वच्छतेसाठी तर काही प्रसिद्ध आहेत आपल्या संस्कृतीसाठी. काही प्रसिद्ध आहेत धनधान्यासाठी तर काही प्रसिद्ध आहेत लोककलेसाठी. मात्र कोनिडी हे गाव प्रसिद्ध आहे आपल्या विलक्षण नैसर्गिक वरदानासाठी. कोनिडी या गावाच्या वैशिष्ट्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर पेजला लाईक करून फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.